नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सध्या विदर्भात पावसाने दांडी मारली असल्याने शेतकऱ्यांना कृत्रिम पद्धतीने शेतात सिंचन करावं लागत आहे. मात्र 15 ऑगस्ट आधी विदर्भातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडणार आहेत, तर 15 ऑगस्ट नंतर विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत असल्याचं पंजाबराव कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी हा अंदाज वर्तवला आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल बंड, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती. सध्या विदर्भात गेल्या काही दिवसपूर्वी सक्रिय असलेली मान्सूनची ट्रफ रेषा ही हिमालयाच्या पायथ्याशी सरकली असल्यामुळे पावसाचे प्रमाण त्याच भागात वाढलेले असून विदर्भ तसेच मध्य प्रदेशातून पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच राजस्थानवर चक्राकार वारे असल्यामुळे तुरळक प्रमाणात ढग विदर्भात येत असून त्यामुळे विदर्भात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु 15 तारखेनंतर हवामान बदलण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भ तसेच मध्य प्रदेशमध्ये मान्सूनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.